नमस्कार मित्रांनो, ज्या ब्रिटिशांनी आपल्या भारत देशावर 150 वर्ष राज्य केले होते त्या ब्रिटिशांच्या पंतप्रधानांनी म्हणजेच विन्स्टन चर्चिल यांनी भारताची राज्यघटना वाचल्यावर उद्गार काढले होते की जर माझ्या देशात अराजकता माजली तर आम्हालाही राज्यघटना आमच्या देशासाठी वापरायला अभिमान वाटेल. ज्या ब्रिटिशांनी 80% जगावर राज्य केले होते त्या देशाच्या नेत्याचे हे वक्तव्य बाबासाहेबांची महानता काय होती हे सांगण्यास पुरेसे आहे. अशा या थोर पुरुषाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 या दिवशी सकपाळ कुटुंबात झाला. त्यांचे पाळण्यातील नाव भीम असे होते. त्यांचे एक गुरुजी आंबेडकर यांचेच आडनाव त्यांनी लावले व ते भीमराव आंबेडकर झाले. गरिबीमुळे त्यांना मोठ्या कष्टाने शिक्षण घ्यावे लागले. दादीभेदामुळे पदोपदी मानहानी सोसावी लागली. तरीही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी अस्पृश्यांसाठी अन्याय दूर करण्यासाठी चळवळ सुरू केली. 1924 साली त्यांनी बहिष्कृत हितकारिणी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे ब्रीदवाक्य होते, शिकवा चेतवा संघटित करा. मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता व प्रबुद्ध भारत अशी 5 नियतकालिके त्यांनी सुरू केली. कोल्हापूरला एक परिषदही घेतली आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी सहभोजनासारखे कार्यक्रम सुरू केले. अस्पृश्यांना सर्वांबरोबर पाणी भरता यावे यासाठी त्यांनी 1927 साली महाडला 14 तळ्याजवळ सत्याग्रह केला. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश करता यावा म्हणून 1930 साली नाशिकला काळाराम मंदिरासमोर सत्याग्रह केला. मनुस्मृती या ग्रंथात दातीभेदाबद्दल उल्लेख केलेला आहे म्हणून त्यांनी सर्वांसमोर मनुस्मृती जाळली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गोलमेज परिषदेचे 1930 ते 1932 सभासद होते. याच परिषदेत त्यांनी अस्पृश्यांची बाजू घेऊन त्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळावेत अशी मागणी केली व गोलमेज परिषदेतही ती मंजूर करण्यात आली. पण ह्यावरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात मतभेद झाले. नंतर दोघांच्या चर्चेतून पुणे करार तयार करण्यात आला आहे. या करारानुसार अस्पृश्यांना प्रगती करण्यास वाव मिळावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात याव्यात असे ठरले. 1936 साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. पुढे ते मुंबई काउन्सिलवर निवडून आले. 1942 ते 1946 या काळात ते व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळाचे मजूर मंत्री झाले. याच काळात त्यांनी अस्पृश्य वर्गाची शैक्षणिक व आर्थिक उन्नती करण्याचा खूप प्रयत्न केला व त्यांनी मुंबईत सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. सर्वात महत्त्वाची व सर्व भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणी असल्याचे कारण म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी 1946 साली स्थापन झालेल्या घटना समितीचे ते सदस्य होते. घटनेच्या मसुद्यासाठी त्यांनी केलेल्या अभूतपूर्व कामगिरीमुळेच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटले जाते. भारताच्या घटनेत असे नमूद केले आहे की स्वतंत्र भारतात धर्म जात अशा गोष्टींमुळे कोणताही भेदभाव केला जाणार नाही. स्वातंत्र्यानंतर त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून नेमणूक झाली व ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षही होते. त्यांनी हिंदू कोड बिलासारखा महत्त्वाचा कायदा मांडला पण मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी मतभेद होऊन त्यांनी मंत्रिपदाचा 1951 राजीनामा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माचे आकर्षण वाटू लागले आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी आपल्या अनेक अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. 14 एप्रिल हा या थोर व अतिशय हुशार पुरुषाचा जन्मदिवस आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. 14 तळ्याचे पाणी नवशक्तिमानवा आणि या शक्तीमागे मूर्ती भीमकाय देई स्फूर्ती जणू मुक्यास दिधली वाणी. 14 तळ्याचे पाणी नवशक्तिमानवा आणि तेजा बजलाचे झाले दीनांना प्रेरित केले अन्यायासाठी लढूनी
नव शक्तिमानवा आणी चवदार तळ्याचे पाणी नव शक्तिमानवा आणी नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला करुणेची आर्तविराणी चवदार तळ्याचे पाणी नव शक्तिमानवा आणी आत्मभान जागे केले मानवा समीपण दिधले धम्मचक्र ये परतोनी नव शक्तिमानवा आणी चवदार तळ्याचे पाणी नव शक्तिमानवा आणी चवदार तळ्याचे पाणी नव शक्तिमानवा आणी अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम. असे हे ग्रंथवेडे व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला आदर्श असायलाच पाहिजेत, नाही का? मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.